मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता बोलता है अरब कंट्रीज ने सम्मान केला, कोणी त्यांना बॉस म्हणत आहे, कोणी त्यांचा ऑटोग्राफ घेत आहे, कोणी नमस्कार करतोय वाकून, हे सगळं जे काय G20 अध्यक्षपद आपल्या देशाला मिळालं हे सगळं आपल्या भारत देशवासियांसाठी अभिमानाची गौरवाची बाब आहे। आणि याचा महाराष्ट्रामध्ये देखील आपण पाहतोय डबल इंजिनचं सरकार जे मोदी साहेबांनी अमित भाईंनी जी महाराष्ट्राला मदत केली त्यामुळे आज आपण देवेंद्रजी आणि मी काम करतोय, आज अजितदादा देखील सोबत आलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती देखील आता बदलली, एक मजबूत सरकार महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि 45+ जागा महाराष्ट्रातून नक्की येतील। किंबहुना मी तर म्हणेन की बदलत्या परिस्थितीनुसार क्लीन स्वीप देखील असंभव नाही आणि 2024ची जी निवडणूक आहे ही निवडणूक एक फक्त मोदीजींची नाही तर एक भारताची निवडणूक आहे, कारण भारताला एक म्हणजे ज्या लेवलला ज्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे त्यामुळे 2024ला सगळे रेकॉर्ड तुटतील, आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तुटून 2024ला मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDA सरकार पुन्हा येईल। विरोधकांचं आता बघा त्यांचं एक खरं म्हणजे आत्मविश्वास नसलेले सगळे विरोधक एकत्र होत आहेत, त्यांनी एकत्र बैठका घेऊन एक नेत्याचं नाव निश्चित करू शकले नाहीत, ती एक खरं म्हणजे स्वार्थासाठी किंबहुना एक द्वेषाने पछाडलेली, म्हणजे त्यांचा 1 पॉईंट अजेंडा काय, मोदीजींना विरोध करा, मोदीजींना बदनाम करा। अरे आपल्या देशाला बाहेरच्या देशात जाऊन बदनाम करता हे कुठला देशभक्ती आहे? त्यामुळे त्यांची परिस्थिती जी आहे अतिशय आपल्याला माहीत आहे, जेवढा आरोप जेवढा विरोध मोदीजींना करतील तेवढ्याच NDA जागा वाढतील, हे 2014ला पण आपण पाहिले, 2019ला पण आपण पाहिलंय आणि 2024ला देखील आपण पाहाल। सर तुम्ही महाराष्ट्राचा उल्लेख केला, त्याच्याबरोबर पुणे आणि काकागिरी विरोधक एकत्र आल्यात मात्र अद्याप त्यांचा नेता सुद्धा ते ठरवू शकलेले नाही आहेत। या शब्दात विरोधी पक्षांवर टीका केली एकनाथ शिंदे यांनी। बंगळुरूमध्ये आता विरोधी पक्षांची सगळी बैठक सुरू आहे, यामध्ये सगळ्या भाजप विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित। हमारी भारत की अर्थव्यवस्था को नया आयाम दिया है और इसलिए दुनिया में मोदी जी का नाम और हमारे भारत देश का नाम बहुत ही रिस्पेक्ट से लिया जाता है। कोई उनको बॉस कहता है, कोई पैर छूता है, कोई क्या कर कोई ऑटोग्राफ लेता है, फ्रांस जैसे देश ने उनका सर्वोच्च सम्मान किया है। ये जो हम देख रहे हैं ये पूरे देशवासियों के लिए गौरव की बात है और इसलिए ये 2024 का जो चुनाव है सिर्फ मोदी जी का नहीं हमारे देश का, भारत देश का है, क्योंकि भारत को एक नई ऊंचाई पर ले जाने का काम मोदी जी ने किया है और 2024 को सब रिकॉर्ड टूट जाएंगे और मोदी जी के नेतृत्व में NDA की सरकार आएगी और महाराष्ट्र से भी एकदम क्लीन स्वीप होगा, बहुत ही मेजॉरिटी मिलेगी। इतना ही अरे आता 210 आमदार आज आपल्या महायुती बरोबर आहे, परिस्थिती तुम्ही पहा की आज महाराष्ट्रामध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा जास्तीचे खासदार निवडून येतील आणि मोदीजींना पूर्णपणे पाठिंबा या महाराष्ट्रातून कंप्लीट मिळेल, कारण ही लढाई जी आहे विचारांची लढाई आहे, वैचारिक लढाई आहे आणि आमची युती विचारांची झालेली आहे, ही फार जुनी युती आहे, बाळासाहेबांनी ही युती घडवलेली आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये पूर्णपणे मोदी विचारांची युती। काल सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे भेटलेत समोरासमोर, त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर, ही कुठली युती म्हणायची? आता ती स्वार्थासाठी झालेली युती आहे, खरं म्हणजे जे लोकांना पाहिजे ते आपण केलं पाहिजे, ते आम्ही केलं महाराष्ट्रामध्ये, लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि म्हणूनच या निवडणुकीत लोकसभेच्या पूर्ण मेजॉरिटी मिळेल। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।